माझे नाव वेदांत प्रशांत रणदिवे, माझ्या गावाचे नाव युरेदर फेनारेंगो, माझ्या शाळेचे नाव कुलस्वामी खंडेराय विद्यालय, तसेच मी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व मराठी विज्ञान परिषदेद्वारा आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेत फ्री इलेक्ट्रिसिटी इन्व्हर्टर मॉडेल प्रस्तुत करीत आहे. ह्या मॉडेलमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाहीये किंवा कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाहीये. हा मॉडेल घरी कुणीही बनवू शकेल व त्याचा कुणीही सहजगत्या वापर करू शकेल. हा मॉडेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य 6 वॅटचा सोलर, जर तुम्हाला जास्त वॅटवर चार्जिंग करण्याची किंवा जास्त वॅट जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही 12 वॅटचा सोलर सुद्धा वापरू शकाल. 1 6 वॅटचा हँड क्रॅक आहे, जर तुम्हाला स्मार्टफोन चार्जिंग करायचा असेल तर तुम्ही मोठा हँड क्रॅक सुद्धा घेऊ शकाल, तो तुम्हाला अमेझॉनवर भेटेल. 9 वॅटची बॅटरी आहे, बॅटरी कॅप आहे, ॲब्रोटेप, 2 प्लग, वायर्स आणि पुठ्ठा. बनवण्यासाठी कृती 22.5 आणि 27 सेंटीमीटरचा एक पुठ्ठा कापून घ्या, त्याच्यानंतर 2 पुठ्ठे कापून घ्या, त्याच्यानंतर 22.5 आणि 11 सेंटीमीटरचा 2 पुठ्ठे कापा आणि 27 सेंटीमीटर बाय 11 सेंटीमीटरचा 2 असे पुठ्ठे कापून घ्या. सर्वांचे 2 पुठ्ठे कापून झाल्यानंतर पृष्ठभागावर तुम्ही सोलर हँड क्रॅक आणि बॅटरी चिटकून घ्या. त्याच्या डाव्या साईडला एक हँड बॅटरी कॅप लावा आणि त्याच्या समोरच्या साईडला 2 प्लग इथे जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही सोलरला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा बॅटरी कॅपच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर लावा आणि त्या तुम्ही प्लगमध्ये अटॅच करू शकता. आणि हँड क्रॅकचे सुद्धा तुम्ही प्लगला वायर अटॅच करून घ्या. त्याच्यानंतर तर तुमचा हा मॉडेल ॲब्रोटेपने तुम्ही नीट चिटकू शकाल. तुम्हाला मी याचा वापर करून दाखवतो. हे बघा, दाखवण्यासाठी मी एक लहान फोन घेतला आहे. इथे आयफोन चार्जिंग होत आहे. त्यानंतर जर तुम्हाला जास्त याच्यात श्रम वाटत असेल तर तुम्ही सोलरवर सुद्धा चार्जिंग करू शकता, पण आत्ता सध्या इथं ऊन नसल्या कारणे आपण इथं बॅटरीचे हा सोलर फोन आपण चार्जिंग करतोय. हा बघा, फोन इथे चार्जिंग होत आहे. आपली जर बॅटरी जर उतरली, जर याची चार्जिंग संपली, तर इथं मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावल्यामुळे या बॅटरी कॅपमध्ये सुद्धा सोलरने पॉवर देऊ शकते. आणि जर तुमची बॅटरी उतरली तरी हे तुम्ही लावून उन्हात ठेवलं तरीही तुमची बॅटरी पूर्णपणे चार्जिंग होईल. जर रात्रीची वेळ असेल आणि जर तुम्हाला प्रकाश हवा असेल त्यासाठी तुम्ही ही बघा, इथं एक LED किट आहे, ही सुद्धा तुम्ही लावू शकता. हे बघा किती प्रकाशित आहे. त्याच्यानंतर हँड क्रॅकवर सुद्धा हे लावू शकतो. इथं आपण जर लाईट गेली असेल आणि जर दुपारची वेळ असेल, जर आपल्याला गरम होत असेल, तर बघा DC मोटर आहे, ही सुद्धा तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला हवा नक्कीच भेटेल. हे बघा किती स्पीडमध्ये हा फॅन चालू आहे. बघा बॅटरी सुद्धा. थँक्यू.